नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायनमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता अकरावीचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी ह्या विषयाचा कॅन्सल झालेला सिलेबस समजून घेणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी आपण डायरेक्टली पेज नंबर नाईनवर जाऊयात पेज नंबर नाईनवर इथे एक स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही कॅन्सल करायची आहे त्यानंतर पेज नंबर फोर्टीनवर जायचं आहे पेज नंबर वन फोर इथे देखील स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे ही तुम्ही कॅन्सल करा त्यानंतर पेज नंबर सिक्स्टीन वन सिक्स इथे देखील स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही कॅन्सल करायची त्यानंतर डायरेक्टली पेज नंबर थर्टी एटवर जायचं आहे पेज नंबर थर्टी एटवर पुन्हा एक स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही कॅन्सल करा त्यानंतर डायरेक्टली पेज नंबर एटी एट झिरो तर एट झिरोवर आल्यानंतर इथे देखील एक ॲक्टिव्हिटी आहे कॅन्सल करायची आहे त्यानंतर पेज नंबर एटी एटवर जायचं आहे पेज नंबर एटी एटवर पुन्हा एक ॲक्टिव्हिटीच आहे ती तुम्ही कॅन्सल करायची आता ह्यानंतर डायरेक्टली पेज नंबर वन झिरो फोरवर जायचं आहे वन झिरो फोरवर ॲक्टिव्हिटी वन ॲक्टिव्हिटी टू ॲक्टिव्हिटी थ्री अशा तीन ॲक्टिव्हिटीज आहेत या तिन्ही ॲक्टिव्हिटी तुम्ही कॅन्सल करायचे आहेत आता हे झाल्यानंतर डायरेक्टली पेज नंबर वन सेवन्टी सेवनवर जायचं आहे पेज नंबर वन सेवन्टी सेवनवर पुन्हा ॲक्टिव्हिटी आहे कॅन्सल करा आता ह्यानंतर नेक्स्ट पेजवर आपलं सिक्स चॅप्टर सुरू होते ह्या सिक्स चॅप्टरमध्ये त्यांनी काय केलं आहे पेज नंबर वन एटी फोरपासून सलग कॅन्सल केलेलं आहे तर आपण पेज नंबर वन एटी फोरवर जाऊयात तर बघा हे आहे पेज नंबर वन एटी फोर इथून त्यांनी सलग पुढील चॅप्टर कॅन्सल केलेलं आहे आता हे फक्त एक्झामसाठी कॅन्सल आहे मात्र जर तुम्ही पुढे ग्रॅज्युएशन करणार असाल सी ए करणार असाल किंवा सी एस करणार असाल तर तुम्ही स्वतःच्या नॉलेजसाठी हा सिलेबस रीड करून ठेवा मी इथे खुणा करून घेतो मी सलग खुणा करतो आहे तर बघा ह्या खुणा करताना ना तुम्ही हायलायटरचा वापर करा हायलायटरचा वापर केल्यामुळे काय होईल नंतर जरी तुम्हाला इन फ्युचर कधी हा सिलेबस रीड करायचा असेल तरी तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता तुम्ही जर पेनने किंवा स्केच पेनने खुणा केल्यात तर नंतर रीड करणं तितकंसं सोपं राहणार नाही तर पेज नंबर टू झिरो नाईनपर्यंत सलग्स ह्या खुणा करून जायचं आहे ते मी तुम्हाला खुणा करून देत आहे तर बघा ही जी एडिट केलेली पी डी एफ फाईल तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा तिथे तुम्हाला ही एडिट केलेली फाईल डाउनलोड करायला मिळेल तसेच ह्या पी डी एफसोबत बोर्डाने जी कॅन्सल सिलेबसची लिस्ट दिलेली आहे ती लिस्ट देखील मी ह्याच पी डी एफमध्ये अटॅच करून देईन म्हणजे जरी नंतर तुम्हाला काही क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तरी तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता तर हे आहे पेज नंबर वन नाईन्टी एटपर्यंत आलो आहे आणि आपल्याला पेज नंबर टू झिरो नाईनपर्यंत सर्व खुणा करून घ्यायचे आहेत टू झिरो टू देन टू झिरो थ्री टू झिरो फोर टू झिरो फाईव्ह टू झिरो सिक्स टू झिरो सेवन टू झिरो एट अँड फायनली टू झिरो नाईन तर इथपर्यंत हा पूर्ण सिलेबस त्यांनी कॅन्सल केलेला आहे आता हे इतकं कॅन्सल झाल्यानंतर डायरेक्टली पेज नंबर टू फोर्टी सेवनवर जायचं आहे टू फोर्टी सेवनवर पुन्हा ॲक्टिव्हिटी आहे ती कॅन्सल करायची आहे यानंतर टू फिफ्टी थ्रीवर आहे तर पेज नंबर टू फिफ्टी थ्री पूर्ण कॅन्सल करायचं आहे आणि आता इथपासून पेज नंबर टू सेवन्टी वन पर्यंत पूर्ण सिलेबस त्यांनी पुन्हा कॅन्सल केलेला आहे तर मी पुन्हा तुम्हाला सांगेन की हा फक्त एक्झामसाठी कॅन्सल झालेला आहे पण तुम्ही स्वतःच्या नॉलेजसाठी हे एकदा रीड करून ठेवा नॉलेज कधी वेस्ट जात नाही आणि हे जर नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तुमच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगी ठरेल जसं की जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचा विचार करत आहात किंवा जर तुम्ही पुढे जाऊन सी ए किंवा सी एस करणार असाल तर तुमच्यासाठी हे नॉलेज असणं गरजेचं आहे तर हे टू सेवन्टी वनपर्यंत आपल्याला पूर्ण कॅन्सल करायचं आहे टू सिक्स्टी फाय टू सिक्स्टी सिक्स टू सिक्स्टी सेवन टू सिक्स्टी एट टू सिक्स्टी नाईन टू सेवन्टी आणि टू सेवन्टी वन आता हे मे बी बाय मिस्टेक त्यांचा टू सेवन्टी वन झाला असावा इथे त्यांनी चॅप्टर कम्प्लीट केलं होतं पण पी डी एफमध्ये ते त्यांनी दिलेलं आहे म्हणून मी टू सेवन्टी वनवर देखील खुणा करून घेते आता हे झाल्यानंतर डायरेक्टली पेज नंबर थ्री फिफ्टीनवर जायचं आहे इथे दोन ॲक्टिव्हिटी आहेत दोन्ही ॲक्टिव्हिटी कॅन्सल करायचे आहेत त्यानंतर थ्री फिफ्टी फोरवर जायचं आहे इथे देखील दोन ॲक्टिव्हिटी आहेत ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी कॅन्सल करायचे आहेत तर अशा पद्धतीने हा बुक किपिंगचा कॅन्सल झालेला सिलेबस होता जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला ही पी डी एफ फाईल डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला विजिट करा तिथून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुढील व्हिडिओमध्ये आपण एस पीचा जो सिलेबस कॅन्सल झालेला आहे तो समजून घेऊयात तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू